Dear friends, as we know, the awareness level about organ donation and brain death is very low in India. Brain death is what we need to be more aware about, as it is the difference between saving 8 lives in comparison to 2. I hope this video helps you in understanding brain death and break current myths and perceptions. Come join forces with I Gift Life Foundation and our university to spread awareness and help save more lives. नमस्कार, मी डॉक्टर शलाका सावंत. पुढच्या 5 मिनिटांत ब्रेन स्टेम डेथ म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ब्रेन स्टेम डेथ, ज्याला ब्रेन डेथ किंवा न्यूरोलॉजिकल डेथ असंही संबोधलं जातं, ही संकल्पना लोकांना माहीत नसते. लोकांचा ब्रेन डेथ आणि कोमा यामध्ये गोंधळ होतो. या छोट्या ॲनिमेशनद्वारे ब्रेन डेथ म्हणजे नेमके काय आणि ते कोमापेक्षा किती निराळे आहे हे समजण्यास मदत होईल. मेंदूची रचना समजावून घेण्यापासून सुरुवात करूया. मेंदूचे 2 भाग असतात, कॉर्टेक्स बाह्यपटल आणि ब्रेनस्टेम. कॉर्टेक्स किंवा बाह्यपटल हा मेंदूचा सर्वात मोठा भाग असतो, तर ब्रेनस्टेम हा मेंदूचा सर्वात लहान भाग, जो मज्जारज्जूच्या अगदी वरच्या टोकाला असतो. कॉर्टेक्सद्वारे उच्चस्तरीय कार्य जसे वाचन, लेखन, बोलणे यांचे नियंत्रण होते. जर कॉर्टेक्सला इजा झाली तर रुग्ण कोमामध्ये जाऊ शकतो, ज्यामध्ये त्याची शुद्ध हरपते. तथापि कोमामध्ये रुग्णाला वेदनेची जाणीव होते किंवा तो चेतनेला प्रतिसाद देतो. कधीकधी कोमामधील व्यक्ती शुद्धीवर येऊ शकते, परंतु ब्रेन डेथ ही कोमापेक्षा खूप वेगळी स्थिती आहे. ब्रेन स्टेम डेथ याचा अर्थ संपूर्ण मेंदूचा मृत्यू होणे, ज्यामध्ये बाह्यपटल व मस्तिष्क या दोहोंचा समावेश होतो. ब्रेन स्टेम ही मानवी शरीराची मध्यवर्ती मज्जासंस्था आणि चेतासंस्थेचे केंद्र असते. ब्रेन स्टेम डेथ झाल्यानंतर श्वसनक्रिया थांबते. एकदा का हृदयाचा ऑक्सिजन पुरवठा थांबला तर हृदयाची धडधड थांबते व इतर सर्व अवयवांचे कार्यही ऑक्सिजन कमतरतेमुळे थांबते. ब्रेन स्टेम डेथ झाली हे कसे समजते? आधुनिक वैद्यकशास्त्रात मेंदू मृत अवस्थेचे निदान करण्याच्या अनेक चाचण्या आहेत. एक म्हणजे इमेजिंगच्या सहाय्याने मेंदूमध्ये रक्तप्रवाह आहे का हे तपासणे, नसल्यास ऑक्सिजनच्या पुरवठ्याअभावी मेंदूच्या पेशी मृत पावतात. दुसरी पद्धत म्हणजे मेंदूद्वारे नियंत्रित केले जाणारे मज्जासंस्थेचे कार्य तपासणे. रुग्ण शुद्धीवर नाही, नैसर्गिक श्वासोच्छ्वास नाही, गिळू शकत नाही, तसेच नेत्रपटलांवर प्रकाशाचा परिणाम होत नाही, अशी सर्व लक्षणे मेंदूमृत अवस्थेची असतात. ब्रेन डेथ कशामुळे होते? रुग्णाच्या डोक्यावर खूप मोठा आघात झाल्यास मेंदूला सूज येऊ शकते. कवटी कठीण हाडांची बनलेली असल्यामुळे मेंदूला प्रसरण पावण्यास वाव नसतो. औषधोपचाराच्या मदतीने ही सूज कमी करण्याचा डॉक्टर प्रयत्न करतात, परंतु ते शक्य न झाल्यास मेंदूवरील दाब हा हृदयावरील दाबापेक्षा वाढतो. अशावेळी हृदयाकडून मेंदूला ऑक्सिजनयुक्त शुद्ध रक्ताचा पुरवठा थांबतो. मेंदूचा रक्तपुरवठा थांबल्यामुळे प्राणवायूच्या कमतरतेमुळे मेंदू मृत होतो. मेंदूच्या पेशी फक्त मृत पावत नाहीत तर त्यांचे विलयन होते, त्या द्रवात रूपांतरित होऊ लागतात. या रूपांतरणामुळे मेंदू मृतावस्थेत बदल होऊ शकत नाही. मेंदू मृतावस्थेत व्यक्तीचे श्वसन थांबते आणि हृदय व इतर अवयव प्राणवायूच्या कमतरतेमुळे मृत पावतात. मग अशावेळी मेंदू मृत रुग्णाचे हृदय कसे चालू राहते? हृदयाला प्राणवायूचा पुरवठा कसा होतो? रुग्णाची श्वसनक्रिया चालू राहण्याकरता व्हेंटिलेटर चालू असते. नंतर मेंदू मृत अवस्था आली की फुफ्फुसाचे कार्य थांबले तरी कृत्रिमरित्या प्राणवायूचा पुरवठा चालू असल्यामुळे हृदयाचे ठोके चालू राहतात. जर ब्रेन स्टेम संपूर्ण मेंदू मृत झाला असेल तर हृदयाचे ठोके कसे नियंत्रित होतात? हृदय हे मेंदूपेक्षा स्वतंत्र असते. हृदयाची एक स्वतंत्र विद्युत प्रणाली असते, जिला पेसमेकर म्हणतात, जिच्यामुळे हृदयाचे ठोके पडतात. जोपर्यंत हृदयाला व्हेंटिलेटरद्वारे ऑक्सिजन पुरवठा मिळत राहतो तोपर्यंत हृदयाचे कार्य काही काळापर्यंत चालू राहते. हृदय हा एक स्वयंचलित पंप असून ते इतर कुठल्याही अवयवांशी जोडलेले नसते. प्रत्यारोपण केलेलं हृदय म्हणूनच रेसिपियंटच्या मेंदूशी जोडलेले नसते. मेंदू मृतावस्थेची सुरुवात झाल्यानंतर मृत व्यक्तीला केवळ व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले तर किती काळ मृत शरीराचे हृदय कार्यरत राहील? हृदयाचे ठोके त्यानंतर काही तास, काही वेळा तर काही आठवडे, परंतु सर्वसाधारणपणे 2 ते 3 दिवस चालू राहतात आणि त्यानंतर हृदय मृत होते. ब्रेन स्टेम डेथ होणे म्हणजे मृत्यू होणे. तो मृत्यू अपरिवर्तनीय असतो आणि त्यात सर्व अवयव आणि त्यांचे कार्य बंद होणे अपरिहार्य असते. एकदा ब्रेन स्टेम डेथ झाल्यानंतर
त्या अवस्थेतून पुन्हा जिवंत होणे अशक्य असते. जर ब्रेन स्टेम डेथ होणे म्हणजे रुग्णाचा मृत्यू होणे असे असेल, तर मग मृत शरीराला स्पर्श केला असता ते गरम कसे लागते आणि मृत व्यक्ती झोपली आहे असे का वाटते? इथे जीव आणि अवयवांचा संबंध समजवून घेणे आवश्यक ठरते. इथे माणूस त्याचा जीव जातो, पण त्याचे हृदयासारखे अवयव काही दिवसांसाठी कृत्रिमरित्या कार्यरत ठेवण्यात येतात आणि म्हणूनच ती व्यक्ती झोपली आहे असे वाटू शकते. ब्रेन स्टेम डेथ हा काही त्या व्यक्तीला झालेला आजार नसतो, तर ती व्यक्ती मृत असते. ब्रेन स्टेम डेथ समजल्यानंतर कुटुंबियांसमोर हा प्रश्न उभा राहतो की व्हेंटिलेटर बंद करून मृताचे अंत्यसंस्कार करावे का व्हेंटिलेटर चालू ठेवून अवयव दान करावे ज्यामुळे इतरांचे आयुष्य वाचू शकेल. भावनिकदृष्ट्या हा अवघड निर्णय आहे आणि प्रत्येक कुटुंबाने त्यांना योग्य वाटेल तो निर्णय घेतला पाहिजे.